मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शशिकांत हा रमाकडे येताच रमाला सुद्धा राग आलेला असतो रमा शशिकांतला म्हणते की मी सुद्धा एवढ्या सहजासहजी तुम्हाला या काचाट्यातून सुटू देणार नाही आणि तुम्हाला शिक्षा मी देणारच तेव्हा शशिकांत हा रामाकडे बघत हसू लागतो शशिकांत म्हणतो की तुला वाटतेल तेवढे प्रयत्न कर तुझ्या कधीच ताब्यात येणार नाही असे सांगून शशिकांत येथून निघून जातो त्यानंतर इकडे रेवा सीमा ही झोपलेली असताना सीमाच्या डोक्यावर हात ठेवते आणि आई असे हाक मारते रेवा म्हणते स्वारी तुम्ही मला सांगितलं होतं की आई हाक मारायची नाही काय करणार मी ते विसरून गेले पण तुम्ही सुद्धा मग सर्व विसरून जा आणि माझ स्वीकार करा सीमाकडे बघत रेवा म्हणते की मी तुमची होणारी सून आहे कॉंग्रेट रेवा म्हणते तुम्ही माझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत तेव्हा मला आशीर्वाद द्या ना असे म्हणत रेवा ही झोपलेल्या सीमासमोर हसते रेवा म्हणते बिचारी रामा कशी वागली ती अक्षय आता तिच्याकडे ढुकूनही बघणार नाही रेवा म्हणते मी अक्षयला आता तिच्याकडे ढुकूनही देणार नाही तुम्ही काही काळजी करू नका आई मी सर्व हँडल करील त्यानंतर रेवा सीमाचे गाल ओढत म्हणते की यापुढे रामा रामा नाही तर रेवा रेवा करायचं कळलं का रेवा झोपलेल्या सीमाला म्हणते की तुम्ही एक काम करा मी तुमच्यासाठी अंगाई गीत गाते तेव्हा रेवा सीमाला जोराने थापडत म्हणते की निंबोनीच्या झाडामागे चंद्र लपला आणि माझ्या सासूबाई झोपल्या तेवढ्यात आभ्या तिथे येतो तर रेवा प्रेमाने सीमाला कुरवाळू लागते आभ्या येताच रेवा म्हणते की आपण एक काम करू ना इथे एक मायनर म्युझिक लावू ना त्यामुळे त्यांना बरं वाटेल आभ्या म्हणतो ठीक म्हणतेस तू आणि आभ्या त्याच्या मोबाईलमध्ये म्युझिक लावू लागतो रेवा इकडे सीमाकडे बघत म्हणते की आता लवकरच सगळे सूत्र माझ्या हातात येणार आहे इकडे रेवा तिच्या बेडरूममध्ये येते तेव्हा शशिकांत नयनाला आपण कसे रंगे हात पकडले हे रेवाच्या ठेवा डोळ्यासमोर येते त्यानंतर अनयची आई तो व्हिडिओ बघता शशिकांतला कशी बोलली हा शशिकांत मुलीच्या वयाशी असे चाळे करतो आणि याची सून भर अशा मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये असे व्हिडिओ प्ले करते हे सर्व आता रामाच्या डोळ्यासमोर येतं रामा तिचा मोबाईल समोर धरत विचार करते की असं कसं झालं तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये कसा आला आणि मग मला तो कळला कसा नाही रामा विचार करते की रेवा सोडली तर मी माझा फोन कुणालाही देत नाही तेव्हा लगेचच मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये रेवाने आपल्याकडून फेसलॉक उघडून फोन घेतला होता हे आता रामाला आठवतं तेव्हा रामा म्हणते हे सगळं रेवाने केलं का काय पण मला वाटत नाही माझ्या जवळची व्यक्ती असं काहीतरी करेल रामा विचार करते की पण मला दुसऱ्याकडे बोट ठेवायला कुठली जागाच नाहीये कारण मेहंदी काढत असताना मीच रेवाला माझा फेस लॉक उघडून मोबाईल दिला होता तर लगेचच रमा तिची पिशवी घेऊन जाऊ लागते तेवढ्यात रेवा तिथे येते आणि रामाकडे बघत म्हणते काय गं एवढी पिशवी बॅग वगैरे घेऊन कुठे चालली रामा म्हणते ज्या व्यक्तीने हे केलं ना त्याला धडा शिकवायला हे कोणी केलं हे मला कळलं तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो रेवा म्हणते की मला खरंच वाटलं नव्हतं की माझी जवळची व्यक्ती असं करल तेव्हा खाली डोळे करत रेवा म्हणते कोण वाटलं तुला तेव्हा रामा म्हणते मंगला मावशी तर रामा म्हणते आता मावशीकडे बघतेच आणि रमा निघून जाते तेव्हा रेवा विचार करते की थँक्स गॉड मी वाचले आणि रमाला हे माहितीच नाही आहे खरं काय इकडे जान्हवी ही सीमासमोर बसलेली असते तेव्हा जान्हवी सीमाकडे बघत म्हणते ह्या तर झोपल्या आणि मी आज दुपारी सुद्धा झोपले नाही थोडा वेळ झोपियात का असे म्हणत जान्हवी तिथे सीमा शेजारी झोपी जाते इकडे सीमा ही डोळे उघडून तिला पाणी लागत असते तेव्हा सीमा पाणी पाणी करते इकडे रामा ही कावेरीच्या घरी येते आणि कावेरीला म्हणते की आई मावशी आणि काका कुठे येत कावेरी म्हणते की रामा तू अशी इकडे आणि सीमा ठीक आहे ना तेव्हा रामा म्हणते की आई आता बऱ्या होत आहेत रामा म्हणते मावशी कुठेही तिचा फोन लागत नाही आणि तिने तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये का टाकला आणि तो मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये सर्वांसमोर का दाखवला तेव्हा कावेरी म्हणते की म मंगलाने हे सर्व नाही केले ग रामा तर रमा म्हणते मग दुसरं कोण करेल कावेरी म्हणते मंगला असं काही करणार नाही रमा म्हणते मग कोण करेल कावेरी म्हणते की रामा मला तुझं म्हणणं कळतंय पण आपण जरी चांगला असतो ना तरी सगळं जग चांगला असेल असं नसतं कावेरी म्हणते खरं सांगू का आपण जावय बापू खरंच खूप समजूतदार आणि खूप चांगले आहेत रामा कावेरी म्हणते त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे रामा म्हणते होतं कारण हे जे काही झालं ते वा ना तेव्हा त्यांचं वागणं बघून मला नाही वाटत की ते आता माझ्याकडे परत येतील रामा म्हणते की आई घरच्या सगळ्यांना हेच वाटतंय की मी हे मुद्दाम केलंय पण मी हे असं काहीच केलं नाही तेव्हा कावेरी रामाला मिठी मारत रामाला समजावते रामाला कावेरी म्हणते की ज्या अख्खं जग आपल्या विरोधात जातं ना त्यावेळेस आपण आपला गुणधर्म सोडायचा नसतो आणि आपले पाय घट्ट रोवून पुन्हा नव्याने उभं राहायचं असतं कावेरी म्हणते की रमा मला तुझी पूर्ण खात्री आहे तू पुन्हा उभी राहशील कावेरी म्हणते रामा मला खात्री आहे की तू सगळ्यांचा विश्वास पुन्हा जिंकशील आणि ज्याने हे कुणी केलं ना त्याला त्याची शिक्षा नक्कीच मिळेल रामा म्हणते की नाही आई ही ज्याने कुणी केलं ना त्याला मीच शिक्षा देणार आणि त्याला आयुष्याची अद्दल घडवणार इकडे सीमा ही पाणी पाणी करत असते तेवढ्यात रेवा दरवाजा उघडते आणि लगेचच रेवा पाण्याचा ग्लास घेऊन फक्त सीमाचे गाल ओले करते आणि ग्लास खाली ठेवते तर आभ्या बाहेरून सीमाला पाणी पाणी करत असताना आवाज ऐकतो आणि आतमध्ये येतो तेव्हा तर सीमा पाणी मागायला बोलू लागते तेव्हा रेवा म्हणते की आई तुम्हाला त्रास होतोय तुम्ही काही बोलू नका ना काना। रेवा म्हणते की अभिषेक दादा तू काही काळजी करू नको मी आहे काळजी घ्यायला तेव्हा आब्या म्हणतो की थँक्स रेवा रेवा म्हणते थँक्स कसलं तुम्ही मला या घरात ठेवून घेतलं मला माया दिली तेवढ्या जान्हवीला त्यांच्या बोलण्याने जाग येते आणि म्हणते की तुम्ही इथे काय करता ह्या झोपल्यात ना तेव्हा रेवा म्हणते जान्हवी वहिनी पण त्यांच्यासाठी किती करतात बघा नंतर जानवी झोपी जाते तर आभ्यात येथून निघून जातो तेव्हा रेवा लगेच सीमाला म्हणते की झोपा आता सीमा फक्त पाणी पाणी करत असते इकडे रामा ही नायनाकडे येते आणि नायनाचा हात धरत जोराने नायनाच्या कानाखाली मारते तेव्हा नायनाला रामाला बघून मोठा धक्का बसतो नायना म्हणते की रमा माझं तू ऐकून घे रामा म्हणते तो की तोंड बंद ठेव तेव्हा नायना म्हणते कानाखाली मारून तू चांगलं केलं नाहीयेस नैना म्हणते की अजून मार मला कारण मी गुन्हेगार आहे म्हणते की पण मी हे काय केलं माझी याच्या पाठीमागे काय मजबुरी होते ते तू समजून घे रमा म्हणते की मला काही एक ऐकायचं नाहीये नाही तुझं ना, ना रमाला म्हणते की रमा हे जग खूप सुंदर आहे या जगातली माणसी खूप चांगली आहे त्या भ्रमात तू राहू नकोस रमा म्हणते ना तू किती जरी सारवासारव करायचा प्रयत्न केला ना तरी सत्य कधीच बदलणार नाहीये आणि ते सत्य आता मला समजलंय रमा म्हणते की नाही ना आता तू सर्व खरं खरं सांग तू असं का वागलीस आणि आईचा संसार तू का उद्ध्वस्त केलास रमा म्हणते तुझ्यात जर हिंमत असेल ना तर आता तू सर्व खरं खरं सांग तू हे काय केलंयस तर नाईना काहीही सांगायला तयार नसते त्यानंतर रमा ही घरी येते तर इकडे लंडनमध्ये असताना अक्षयचा रमाला फोन लागतो आणि अक्षयचा फोन आल्याचे बघताच रमा पटकन अक्षयला म्हणते की ऐका ना तुम्ही काही खाल्लं की नाही आणि तुम्ही कधी येणार आहात आईला इकडे शुद्ध आली तेव्हा ते सर्व बोलणे ऐकून अक्षय म्हणतो की रमा तुला फोन लागला का सॉरी मी आई आजीला फोन लावत होतो ते ऐकून रमाला मोठा धक्का बसतो तर अक्षय फोन कट करतो तेव्हा रमा विचार करते की माझ्याबरोबर हे काय झालं आणि माझा आवाजही आता यांना ऐकूशी वाटत नाही रमा म्हणते काय झालं एवढी मी तुमच्या मनातून उतरली का माझा आवाजही आता तुम्ही ऐकायला तयार नाहीत तर आता रेवाचे भयानक सत्य रामासमोर तर आले आहे तेव्हा आता रामा रेवाला सत्य समजल्यानंतर कशी जन्माची अद्दल घडवते आणि पुन्हा सगळ्यांचा विश्वास कशी जिंकते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा